नमस्कार, मी अंकिता, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं स्पाइस बॉक्स मध्ये। आज जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो आहे खडे मसाले का मांस। खडे मसाले का मांस बनवण्यासाठी ज्या सामग्री आहेत त्या आहेत मटन पीसेस, दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, आख्खे गरम मसाले, हिंग, लाल मिरची पावडर, लवंग, अख्खी सुकी लाल मिरची, जिरं, बारीक चिरलेला कांदा, तमालपत्र, कुकिंग ऑइल। या पदार्थाला बनवण्यासाठी सर्वात आधी गॅस पेटवूया आणि फ्राईंग पॅनला त्याच्यावरती ठेवूया। आता याच्यात टाकूया थोडं तेल। तेलाला व्यवस्थित गरम होऊन द्या। खडा मसाल्यांमध्ये आपण जे मसाले वापरत आहोत ते मसाले सगळे अख्खे मसाले आहेत। वाटलेले मसाले याच्यात खूप कमी आहे, नाहीच्या बरोबर। आता आपण याच्यात टाकूया जिरं। आता आपण याच्यात टाकूया आखी लाल मिरची, जावित्री, मोठी वेलची आणि थोडा तमालपत्र। आता याच्यात टाकूया थोडी लवंग। आता या मसाल्यांना शिजून देऊया। हे जे मसाले असतात आख्खे मसाले कमी कॅलरी आणि फॅटवाले असतात, ह्यामुळे स्वास्थ्य खूपच चांगलं राहतं आणि म्हणूनच हा पदार्थ जो आहे तो त्या लोकांसाठी आहे जे असतात खूपच हेल्थ कॉन्शियस। आता आपण याच्यात टाकूया थोडी हिंग। हिंगाचा एकदा आपल्याला सुगंध येऊ लागला की आपण याच्यात टाकूया बारीक चिरलेला कांदा। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता। आता आपण याच्यात टाकूया बारीक चिरलेला लसूण, जो असतो कोलेस्ट्रॉलसाठी खूपच चांगला, स्वास्थ्यासाठी सुद्धा चांगला असतो। बरोबरच आपण याच्यात टाकूया आलं लसणाची पेस्ट। ह्याला व्यवस्थित शिजवूया। आता आपण याच्यात टाकूया मटन, ज्याचे खूप छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। एक एक करून हे तुकडे आपण ह्याच्यात टाकूया। आता ह्याला व्यवस्थित मसाल्यांबरोबर एकूट करा आणि परतून घ्या। ह्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करा आणि ह्याला नीटपणे आपण परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया थोडं मीठ आणि थोडी लाल मिरची। लाल मिरची पावडर ह्याच्यात रंग आणण्यासाठी आपण टाकतोय, ज्याने थोडा लाल रंग येईल। आता याच्यात थोडं पाणी ओतूया। पाणी इतकं टाकूया ह्याच्यात ज्याने मटनचे पीसेस ह्याच्यात व्यवस्थित बुडतील। आता अर्ध्या तासासाठी आपण याला झाकून ठेवूया, ज्याने हे खूप व्यवस्थित शिजून जाईल। तर बघूया आपलं खड्या मसाल्यांचं मांस शिजलंय की नाही। हे खूपच छान शिजलेलं आहे आणि याची ग्रेव्हीसुद्धा खूप व्यवस्थित बनून तयार आहे। आता आपण याच्यात टाकूया थोडंसं दही। आणि आता याला ग्रेव्ही सोबत एकूट करा। 10 ते 15 मिनटं शिजवा, ज्याने हे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये एकूट होईल आणि आपला आंबटपणा सोडेल। तयार आहे खडे मसाले का मांस। आता मी याच्यात थोड्या सुगंधासाठी टाकते बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता याला एकूट करूया। तर हा तयार आहे आपला पदार्थ खडे मसाले का मांस आणि आता मी तयार आहे याला सर्व करण्यासाठी। खूपच खमंग सुगंधासोबत हा पदार्थ तयार आहे आणि आता करूया याला थोडीशी गार्निशिंग बारीक चिरलेल्या आल्याच्या स्लायसेसने। हा होता माझा आजचा पदार्थ खडे मसाले का मांस। पुढच्या वेळी परत भेटते एका नव्या पदार्थासोबत। तोपर्यंत नमस्कार।